भाजप आज देशपातळीवरून खालीपर्यंत सगळीकडे प्रचाराची एक हायटेक यंत्रणा राबवत आहे आणि भाजपने एक असं चित्र निर्माण केले की देशात आम्ही विकास करतो. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे एवढे मोठे प्रश्न असून सुद्धा महाराष्ट्र शासनाने काय निर्णय अजून घेतलेले नाही आहे. आता त्यांची जादू, त्यांच्या आश्वासनावर कोल्हापूरची जनता किती विश्वास ठेवत असेल तुम्हाला वाटतं? अच्छे दिनच्या नादात देशातल्या जनतेने एक निर्णय घेतला, परंतु नेमक्या गेल्या 1.5 वर्षाचा विचार केला तर आपण एक्सपोर्ट असेल, इंडस्ट्री असेल, शेती असेल किंवा आपलं GDP असेल, या कुठेही आपण गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये प्रगती नाही. एकूण मंदी ही प्रचंड प्रमाणात सगळ्या व्यवसायामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शेतकऱ्याची आत्महत्या कुठेही थांबलेली नाही. मन की बात ही फक्त भाषणापुरती झालेली आहे, मनामध्ये काही ती पोचत नाही आणि लोकांचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. आज मी कितीही बोललो तोपर्यंत ती कृती दिसत नाही तर त्याला काय अर्थ असणार नाही. आज मी म्हटलो की KMT बसेस आणल्याशिवाय ते दिसणार नाही, थेट पाईपलाईन आणणार, चालू केल्याशिवाय लोकांना दिसणार नाही. तसं आज आहे. आज जी भाजपनं आश्वासनं दिली की 2 कोटी नोकऱ्या तरुणांना लावतो, 15 लाख रुपये आम्ही काळा पैसा परत आणतो, 15 लाख रुपये आम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करतो, अशी जी काय आश्वासनं त्यांनी दिलीत आज ती कृतीत कुठंच त्या ठिकाणी दिसत नाहीत. किंबहुना भाजपच्या अध्यक्षांनी सांगितलं की अच्छे दिन येण्यासाठी 25 वर्षे लागतील. म्हणजे मग इलेक्शनची जिम्मिक आणि कृती यामध्ये फरक आहे हे जनतेला देखील लक्षात आलेलं आहे.